आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. गुणरत्न सदावर्ते आणखी एका कारणामुळे वादात सापडलेली आहे. सदावर्तेंची मुलगी जैन हिचा ड्रायव्हिंग करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. जैन ही फक्त 12 वर्षांची आहे, त्यामुळे तिच्याकडे लायसन्स असणं शक्य नाही. तर व्हिडिओ मध्ये सदावर्तेंचा आवाजही ऐकू येतोय. माझी मुलगी पहिल्यांदाच गाडी चालवते असं ते म्हणतायत. या प्रकरणी सदावर्ते पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुण्यातील RTI कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली आहे. एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपण बघू शकताय साऊंड टीव्हीच्या माध्यमातून. आधीचा हा व्हिडिओ आहे, याच्यामध्ये सदावर्तेंची मुलगी 12 वर्षांची मुलगी ही ड्रायव्हिंग करताना पाहायला मिळते आणि तिच्यासोबत तिचे वडील अर्थातच गुणरत्न सदावर्ते यांचा आवाज ऐकू येत असल्यामुळं तेही या ठिकाणी आहेत असाच अंदाज बांधला जातोय. आणि यामुळं आता RTI कार्यकर्ते नितीन यादव यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. सदावर्ते पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, त्यामुळे पुढे नेमकं काय होतं ते पाहावं लागेल. आणि पुन्हा एकदा सदावर्ते अडचणीत सापडतात का, त्यांच्या अडचणी किती वाढतात ते पाहावं लागेल. माय डॉटर जैन सदावर्ते इज फर्स्ट टाइम ड्रायव्हिंग ऑन द हायवे ऑफ ठाणे टू दादर इन फॉर्च्युनर MH 02 DJ 100.